आज आपण पाहणार आहोत कॅन कुड आणि मे मस्ट हे केव्हा वापरतात ते. आता वाक्य पहा, मी खेळू शकतो. खेळू शकतो, शकतो या शब्दासाठी काय आहे बघा. शकतो मीला आय, शकतो साठी कॅन, शकतो साठी कॅन आहे. आय कॅन, खेळू साठी प्ले, क्रियापदाचे पहिलेच रूप आहे आय कॅन प्ले. लक्षात ठेवायचं शकतो साठी कॅन वापरलेलं आहे. तिथं वाक्य आहे मी खेळू शकलो असतो, शकलो 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 असतो, शकतो शकलो असतो. मीला आय, नंबर दोन काय घ्यायचं बघा, नंबर ए, नंबर दोन, नंबर तीन असं करू आपण. करता एक नंबरला आणि सगळ्यात शेवटचा नंबर तीन, दोन या क्रमाने शब्द घेतलेला आहे. एक नंबरला आय, तीन नंबरला शकतोसाठी कॅन, दोन नंबरला खेळूसाठी प्ले. तिथं सुद्धा याच क्रमाने शब्द घ्यायचे. करता एक नंबरला खेळू, नंबर दोन शकलो असतो, नंबर तीन. क्रम याप्रमाणेच एक तीन दोन. तिथं एक नंबरला काय आहे मी, मी साठी आय. नंबर तीनला शकलो असतो, इथे शकतो आहे, इथे शकलो असतो, शकलो असतो साठी कुड, शकलो असतो साठी कुड आहे आय कुड. आणि नंबर दोन घ्यायचंय आणि क्रियापदाचे पहिलेच रूप आहे. क्रियापद कोणतं आहे, खेळू, खेळ, पीएल ए वाय प्ले म्हणजे खेळणे. आय कुड प्ले. लक्षात ठेवा शकतो साठी कॅन, शकलो असतो साठी कुड. आय कॅन प्ले, आय कुड प्ले. पुढचे वाक्य पहा, मी कदाचित खेळेल. कदाचित हे लक्षात ठेवा, कदाचित इथं काय आहे, मी हे करता आहे, करता एक नंबरला मी साठी आय आणि इथं दोन नंबरला मे येणार आहे. कदाचित, कदाचित साठी मे, आय मे, कदाचित या शब्दासाठी मे. आय मे खेळेल, आय मे प्ले. क्रियापदाचे पहिलेच रूप आहे बघा. आय मे प्ले, मी कदाचित खेळेन, मी कदाचित बोलेन, मी कदाचित जाईन, यासाठी कदाचित या शब्दासाठी मे. मी खेळलोच पाहिजे, खेळलोच इथे सक्ती आहे बघा, खेळलोच. मी साठी आय, पाहिजे, केलंच पाहिजे, पाहिजे यासाठी मस्ट, MUST मस्ट, पाहिजे साठी, खेळलोच पाहिजे, इथं पाहिजे साठी मस्ट. आय मस्ट प्ले, मी खेळलोच पाहिजे. कदाचित साठी मे लक्षात ठेवायचं, आय मे, आणि पाहिजेच, खेळलोच पाहिजे, मस्ट. क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे आय मे प्ले, आय मस्ट प्ले.